नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता ज्योती देवकर कोयना वारणा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिपर्जन्यवृष्टी होत असल्याने दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून कोयना धरणाचे वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उघडून आठ हजार क्युसेक्स वर्ग विसर्ग व धरण पायथा विद्युत गृहामधून दोन हजार शंभर विसर्ग असा एकूण दहा हजार शंभर क्युसेक विसर्ग सोडण्यात आलेला आहे धनामधील विसर्गामुळे व मुक्त पानवट क्षेत्रातील पावसामुळे कृष्णा नदीच्या आयर्विंद पूल येथील पाणीपातळी अंदाजे पस्तीस फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ शेतकऱ्यांनी सतर्क रहाव्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सांगरी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर के यांनी केले आहे आज सकाळी अकरा वाजता कृष्णा नदीच्या आयर्विंद पूल पाणी पातळी एकोणतीस फूट तीन इंच इतके आहे विविध धरणांमधील पाणीसाठा टीएमसी मध्ये व कंसात पाणीसाठीची टक्केवारी तसेच विसर्ग क्यूसेक्स मध्ये पुढील प्रमाणे कोयना अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अकरा विसर्ग दहा हजार शंभर धोम अकरा पूर्णांक चौऱ्याहत्तर कन्हेर आठ पूर्णांक पंच्याऐंशी विसर्ग आठ हजार सहाशे बेचाळीस उरमोडी आठ पूर्णांक पंच्याण्णव विसर्ग पाच हजार चोपन्न तारळी पाच पूर्णांक एकोणतीस विसर्ग एक हजार दोनशे बारा वारणा एकतीस पूर्णांक चोपन्न विसर्ग नऊ हजार तीनशे एकाहत्तर अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूरनियंत्रण कक्षातील शून्य दोनशे तेहतीस दोन तेह तीस अठरा वीस या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे